नमस्कार गावरान मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मुगीची पुरी. तर हे आपण मूग भिजवलेले आहेत, चार तास भिजवलेले आहेत. आता आपण हे मिक्सरला याची पूर्णपणे बारीक पेस्ट करून घेऊ. आपण आता हे पुरीसाठी पूर्णपणे फाईन पेस्ट करून घेऊ. आता आपण बघा, पूर्ण फाईन पेस्ट केलेले आहे भजीसाठी, ह्याच्यासाठी पुरीसाठी. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट टाकणार आहोत. आपण तिखट तुमच्या चवीनुसार घालायचे, तुम्हाला कितपत तिखट हवं आहे ते. मग त्याच्यात आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचा. त्यामध्ये थोडस लाल मिरची पावडर घालणार आहोत आणि अर्धा चमचा धने पावडर घालणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ घालणार आहोत. गव्हाचं पीठ जेवढं बसेल तेवढंच घालायचं, जास्त हे करून घालायचं नाही. आणि हे असं काही एकत्र मिक्स करून मळून घ्यायचं. या पाण्यातच पीठ मळायचं आहे, दुसरं पाणी घ्यायचं नाही आहे त्याला. घट्ट असा गोळा मळायचा आहे, ज्याला आपण पिठी लावणार नाही आहे. पिठी न लावता आपण याच्या पुऱ्या करणार आहोत. आता आपण हे मळून घेऊ. आपलं पीठ आहे बघा, असं घट्ट मळून झालेलं आहे. आता आपण त्याला तेल लावून ठेवणार आहोत. आणि त्याला लाटताना तेल लावायचं नाही आहे, पिठी लाटूनच लाटायचंय. आता आपण लाटायला घेऊ. आता आपण उंडा घेतलेला आहे. आता याला तेल लावायचं आहे, तेल लावायचंय, पीठ लावायचं नाहीये. आणि अशा अशी ना हे करून घ्यायच्या. अशा प्रकारे सगळ्या आपल्या आता अशा सगळ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत. आपण आता पुऱ्या तळून घेणार आहोत. अशी पुरी उचलायची आणि हे आपण ह्याच्यामध्ये तव्यामध्ये कढईमध्ये सोडणार आहोत. चांगली व्यवस्थित भाजून घ्यायच्या अशा सगळ्या पुऱ्या आपण आता अशा तळून घेऊ. अशा प्रकारे आपण आता आपल्या सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत. अशा पुऱ्या आपण तळून घेऊ. सगळ्या पुऱ्या आपण अशा तळून घेणार आहोत. आता अशा प्रकारे तयार आहेत आपल्या मुगाच्या पुऱ्या. मुग डाळीपासून बनवलेल्या पुऱ्या अशा अशा पूर्ण अशा टम फुगलेल्या आहेत. तर आता ह्या पुऱ्या आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा मग चहासोबतही खाऊ शकतो. नाश्त्यासाठी स्पेशल आपल्या मुग डाळीच्या पुऱ्या.